कोणत्या गायचा गोरा हो शुभांचा गोरा होऊन नाही गायीचा नाही तू आता फक्त नको ऐकू शुभांचा गोरा सुटला म्हणे मा कोणा सुटला तर सप्तरंग नाही शुभांची माधुरी बेन कोणता मधनाचा शेर आहे ना नाही नाही कोणता मधन भीक म्हणजे का आपली माय 10 रुपये देणं दारू पिवायला 20 रुपये देणं वय त्या मधनाच्या कामावर कटारा घेऊन भीक मागते तर तुझ्या बाप सोबत माय काय करू सुभांचा गौरव होय म्हणते हा म्हणतो काही बोलत नाही म्हणतो तोंड सांभाळून बोलतो पहिला राऊंड तुझा पहिला राऊंड तुझा तर का करशील माझा नाही नाही का करशील तू तुम्ही घेतला पण या लोकांना खुश झाले पाहिजे तेवढ्यापर्यंत गंमत करतो इथून या माया बहिणी उठून नाही गेलं पाहिजे त्याच्या पलीकडची दुय्यम जर केला ते माधुरी सोडतही नाही मग शांत जिताने बसा बंधू आणि भगिनी अरे वा शांत जिताने बसा बंधू आणि भगिनी आज गंतीला मजा येणार आहे आणि तुझ्या मामा दोघांची असून पैसा तुमच्या हातात आहे तुमच्या हातात आहे कोणाच्या हातात आहे त्या सुभांच्या गोऱ्याच्या हातात आहे का सप्तरंगीच्या हातात आहे सुटला म्हणते आता पुढच्या राऊंडला विचारावं लागेल कपडा गायीचा होय का देव गायीचा होय का गावठी गायीचा गोरा होय तर माहित नाही मस्त गोर सुटला का सुभानाची श्याम बाबू ललकार बाबू तुला कोटी नेऊन दाबू आणि यायला कोटे कोटे नेऊन दाबू कोटी दाबू मस्त आहे ना पण तुझी शैली आवडली आवडली नाही तर तो एक विचार निघलाय पुरात बोंडाला किळाचं अंग आहे तो पण शैली कर कमीत कमी ज्या वेळेस आपण कला म्हणतो शहराचे खऱ्या गंतीचे शहर जर आपण या शहरीच्या माध्यमातून हे लोकांना भेट नाही देऊ बहीण भावाचा शेर मारला तू ना अरे मूर्ख बहीण भाऊचा पवित्र रिश्ता राहिला नाही या कलियुगामध्ये दोघ बहीण भाऊ शिक्षण शिकतात एका रूम मध्ये रात्रंदिवस अभ्यास करतात आणि अभ्यास करता करता त्याच्या प्रेमामध्ये भावना बदलते भावना बदलल्याच्या नंतर त्या बहिणीचं पोट येते त्या भावाच आणि जेव्हा माहीत होते कि पोटामध्ये गर्भ आहे भावाचा आणि त्या अंड्याच्या झाडाला फासी लावतो त्या कोणते बहीण भाऊ मग अरे कलयुग पूर्ण फाटलं कलयुग राहिल्याच नाही आता सचित्त गेला पुराच असं असं घटना घडून राहिलं शेर भाऊ याच्यातून खरखर मार्गदर्शन झालं पाहिजे लोकांना भेट भेटलं पाहिजे सुधारणा मिळायला पाहिजे कि असं जेणेकरून आपल्या गावामध्ये घटना घडलेली नाही पाहिजे दिव मी गाणं आहे परत चुंबनाचं मन पण असं आहे बाबा तेरे चुम्मे में जम प्रात है Thank you.
मैदान में तुम्हें मिलाया है तो चेर। अरे वाह चेर हो, ये ज्ञान के मैदान में तुम्हें मिलाया है तो चेर। हाँ बाजी तू मारेगा नहीं तो मैं मारूंगी, इसमें शर्म की क्या है बात। क्या बात है, हार या जीत, मार या जीत के चले जा। अब 3 वर्ष थाला में तीन ताल है तो। अरे नहीं कैसे बे, मैं वाटे जाऊ नको, नहीं तो पाहिजे। आणि 2 वर्ष झाले म्हणजे का शहरीला सुरुवात झालं। अब इटाली म्हणते 3 वर्ष झाले। इटाली का इटाली भाई कहते। अब इटालो म्हणते अशी सागिन तो गोदे इटाली तो विमले बाई कोची आली बाबा आली तो तीर कमान से बात जुबान से रोकी नहीं जाती। अरे वाह, तीर कमान से बात जुबान से रोकी नहीं जाती। हाँ? और बिगड़ जाएगी आपकी हालत तो ये मैं फिर कर देगी नहीं जाएगी तो की नहीं जाएगी तो क्या बात है। मनो अड़ोड दुयम करे रात बाकी है नहीं तो बारह बदल लड़ाई में लगे आगे निकाल तो आदा तीसा लगा।
सुन अर्जुन आने कृष्ण विचार करे लगे अरे ए अर्जुन हाँ मार गया धनुष लगे आने चाचा और चाले तू पर तो विचार करे लगे कि चाचा जो धनुष चाले में चाचा और बाण चाले में शेर से बाण चाले में बाण कैसे चे बाण कौन तो मस्तक पर इसने ताकत एक नंबर है ते बंद अर्जुन कहे न तो अरे मैं जो कहता हूँ बाण चले ना या धनुष चले ना पर तो मजा खाता होते हैं कहता हूँ चले ना तो मजा भाई होते हैं अरे कहता हूँ चले ना के ना तो मजा खाता होते हैं मामा होते हैं ये सर्व मजा कुछ रहे अरे मैं चालू तो कोना वो धनुष चले कोना वो बाण चले ना ये सबके नहीं पेन कागज का शहर भाई पेन कागज क्या पेन अपनी सही आती है सर तो माजा जो भी पेन अपनी सही क्यों लिया ना ना ती सही मंगना भर्ती का जनों को देखा हाँ अरे एक एक सब लिया हूँ तो आत्मा देना ची सांगे कोना आत्मा बोधन के लिए अर्जुन ने अतः बहुत कसार से अरे तो बहुत पंडा के लिए से अरे तो बोधा चकाई डालो से ये तुम्हारा सांगने मलना है क्या कहने
मधुकर पांडे